माझा वर्किंग डे हा किमान मला वाटतं सकाळी 9 पासून ते रात्री 9, 9:30, 10 पर्यंत 12-13 तासाचा असेल. अधिवेशनात सभागृहात वेळ देत असतानाच सुनावणी पण घेणं आवश्यक आहे. तोपर्यंत माझ्यासमोर हा एकच गट आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 2023 सालचं आजपासून नागपूर येथे सुरू होत आहे. या अनुषंगाने मी विधिमंडळातील सर्व सदस्यांना शुभेच्छा देतो आणि हे अधिवेशन महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेसाठी, शेतमजूर, शेतकरी आणि सर्व राज्यातील रहिवाशांसाठी, नागरिकांसाठी अत्यंत उपयोगी असं ठरेल अशी आशा व्यक्त करतो. आणि या अधिवेशनात निश्चितपणे राज्यातले ज्वलंत प्रश्न याच्यावरती चर्चा होईलच आणि सर्वजण सकारात्मक भूमिका घेऊन या प्रश्नांचं योग्यरित्या निवारण करण्यासाठी आपापलं योगदान करतील अशी मला खात्री आहे. सर, पण तारेवरची कसरत असेल का, कारण सकाळी अधिवेशन आणि दुपारनंतर सुनावणी, कशा प्रकारे मॅनेज करणार आहात? नाही, ही बाब सत्य आहे की ह्या अधिवेशनादरम्यान मी अपात्रतेच्या याचिकांवरतीही सुनावणी घेणार आहे आणि माझा हा प्रयास आहे की हा निकाल लवकरात लवकर द्यावा आणि त्याकरिता जास्तीत जास्त सिटिंग्स घेऊन लवकरात लवकर निकाल द्यायचा माझा प्रयत्न राहील. निश्चितपणे अधिवेशनही अत्यंत महत्त्वाचं आहे. राज्यातील जनतेला न्याय देण्याकरिता अधिवेशनातही पूर्ण वेळ देणं आवश्यक आहे. तसं असूनही जास्तीत जास्त वेळ, अधिक काळ वेळ करून उशिरा संध्याकाळपर्यंत बसून मी ह्या सुनावण्या घेऊन यावरती निकाल देण्यासंदर्भातली कारवाई करेन. पण किती मोठं चॅलेंज आहे, अधिवेशन एकीकडे होते, दुसरीकडे सुनावणी करायची आहे, त्यामुळे तुमच्या तुम्ही हे सगळं मॅनेज कसं करणार आहात हा पण प्रश्न आहे. हे पण सत्य आहे की सगळं मॅनेज करणं हे एक चॅलेंजिंग टास्क आहे आणि निश्चितपणे अधिवेशनात सभागृहात वेळ देत असतानाच सुनावणी पण घेणं आवश्यक आहे. त्यामुळे अधिवेशनात पूर्ण वेळ देऊन योग्यरित्या प्रश्नोत्तराचा तास असेल किंवा महत्त्वपूर्ण ज्या बाबी असतील त्या संदर्भात मी निश्चितपणे पीठासीन अधिकारी म्हणून कार्यरत राहीनच. आणि त्यानंतर अधिवेशन झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी साधारण 5 वाजल्यापासून किंवा प्रत्येक दिवसाचं कामकाज बघून आपण उशिरा 7-9 पर्यंत हिअरिंग्स पण घेऊ. त्यामुळे सामान्यपणे बघितलं तर माझा वर्किंग डे हा किमान मला वाटतं सकाळी 9 पासून ते रात्री 9, 9:30, 10 पर्यंत 12-13 तासाचा असेल. सर, एक राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून आता सध्या वाद सुरू झालेला आहे की राष्ट्रवादीचं विधिमंडळ कार्यालय नेमकं कुणाचं असेल, अजित पवार गट असेल किंवा शरद पवार गट असेल, दोन्ही गटाकडून दावे केले जात आहेत, नेमका निर्णय काय झालेला आहे? आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की प्रथा परंपरेनुसार प्रत्येक विधिमंडळ पक्षाला आपण एक विधिमंडळातलं कामकाज सुरळीत करण्यासाठी त्यांना कार्यालयाची जागा देतो. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विधिमंडळ पक्षाला एक कार्यालय दिलं गेलं आहे. अद्याप माझ्याकडे कोणाकडूनही, कुठच्याही सदस्याकडून राष्ट्रवादीच्या त्यांना वेगळा गट समजण्यात यावा असं कुठचंही निवेदन आलं नाही आहे. त्यामुळे असं निवेदन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझ्यासमोर हा एकच गट आहे. तसं निवेदन जर का आलं तर योग्य कायदेशीर सगळ्या बाबींचा तपास करून योग्य आपण कारवाई करू. सर, एक शेवटचा प्रश्न होता, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुद्धा तुमच्याकडे दिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने आणि आता सध्या शिवसेनेचं प्रकरण चालू आहे, तर मग अशा वेळी तुम्ही ओव्हर टाईम करत असताना मग राष्ट्रवादीचं एकंदर सुनावणी कधी सुरू होईल? पण ट्रिपल टाईम चालू करू. नाही, राष्ट्रवादीच्या संदर्भातल्या पण याचिका ज्या माझ्याकडे दाखल झालेल्या आहेत त्या संदर्भातही सगळ्यांना नोटीस देऊन सगळ्यांच्या रिप्लायज माझ्याकडे आलेले आहे, उत्तरं आलेली आहेत. त्यामुळे आता वेळेचा अंदाज घेऊन त्या पण सुनावण्या चालू करण्यासंदर्भातली प्रक्रिया मी चालू करीन. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.